नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याणपूर्व येथे विजयनगर परिसरातील गवळीनगर प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी हळदी कुंकू आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौभाग्यवती महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। विजयनगर येथील नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या हळदी कुंकू कार्यक्रमात दिवाळीमध्ये घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रम यावेळी पार पडला। कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी नगरसेवक निलेश शिंदे, सुशीला माळी, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कल्याणपूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, माजी नगरसेविका छायाताई वाघमारे यांच्या हस्ते किल्ला स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी मनोरंजनात्मक संगीत नृत्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। हिंदू हृदय संग्राम बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमादिनी कार्यालयात सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले होते। यानिमित्त कल्याणपूर्व परिसरातील विविध क्षेत्रात नामांकित असलेल्या संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कार्यालयास भेट देऊन माधुरी प्रशांत काळे तसेच प्रशांत काळे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज त्यांची जयंती आहे त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवतो आणि त्याचबरोबर दिवाळीमध्ये आम्ही किल्ले सजावट आणि रांगोळी स्पर्धा घेतो। त्या रांगोळी स्पर्धेचा निकाल राखून ठेवतो आणि किल्ले सजावट स्पर्धेचा सुद्धा निकाल राखून ठेवतो आणि तो या दिवशी आम्ही डिक्लेअर करतो। त्याचं जे काही परीक्षण केलेलं असतं त्याच्यातून जे काही बक्षिसं जाहीर केलेली असतात ती आजच्या दिवशी आम्ही माननीय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही ती देतो। आणि त्याचबरोबर हळदी कुंकूचा हा कार्यक्रम आहे। आज म्हणजे जवळजवळ 2000 जवळपास महिला येऊन गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम केला होता। गेल्या वर्षी एवढंच प्रतिसाद नव्हता, 1001 महिला येऊन गेल्या, पण यावर्षी खूप कोरोनामुळे थोडंसं कोरोनाचं सावट होतं थोडंसं, त्यामुळे गेल्या वर्षी थोडा कमी प्रतिसाद होता, पण यावर्षी अगदी भरपूर उत्साहाने महिला आल्या। एकदम त्यांनाही समाधान वाटत होतं, आनंद वाटत होता, त्यांच्या चेहरा उत्साह दिसत होता आणि आम्हालाही खूप त्यांना बघून असं बऱ्याच दिवसांनी एकत्र आल्यामुळे असं छान वाटलं आणि असंच उत्साहाचं वातावरण यापुढे दरवर्षी म्हणजे या जयंतीनिमित्त बाळासाहेबांचा हा कार्यक्रम होत राहणार आहे। कोरोनानंतर गेल्या वर्षी पण केला होता बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही हा म्हणजे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आमचा कार्य हळदी कुंकूचा कार्यक्रम 100% यशस्वी होतो। याच्यामध्ये आम्ही रांगोळी स्पर्धा घेतली जाते, त्याच्यात किल्ले स्पर्धा केली जाते आणि याच्यात अगदी पारदर्शकपणे रिझल्ट केला निवडला जातो। हळदी कुंकू खूपच छान होतं, आमचं वाद नाही, कसला काही नाही, अगदी खेळीमेळीत आमचा कार्यक्रम पार पडतो आणि खूप आनंददायी कार्यक्रम असतो आणि प्रतिसाद उत्तम प्रकारे आम्हाला मिळतो आणि सालाबागाप्रमाणे असाच कार्यक्रम आमचा होत राहील अशी आम्हाला खूप खूप आशा आहे आणि होईलच 100%। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।